गेल्या 17 दिवसांपासून संप करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी आता सरकारनं एक घोषणा केली आहे. एस टी कर्मचाऱ्यांना तब्बल 41% पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचसोबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामगारांच्या पगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक केल्याचंही जाहीर केलं आहे. कामगारांना पगारवाढ देण्यासोबतच त्यांचं निलंबन आणि सेवा समाप्तीही मागे घेतल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. अनिल परब यांनी आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन एस टी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देत असल्याचं जाहीर केलं. इतिहासातील ही सर्वात मोठी पगारवाढ असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. विलिनीकरणाचा निर्णय समितीनं सरकारकडे दिला तर तो मान्य असेल, पण तो निर्णय येईपर्यंत किंबहुना निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही, आणि त्यामुळं सरकारनं कामगारांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ मूळच्या पगारामध्ये करण्यात येणार आहे असं अनिल परब यांनी म्हटलंय. मात्र या वाढीनंतर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद संपवून आझाद मैदानावर पोहोचलेल्या सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये जाऊन बैठकीबाबत त्यांना माहिती दिली, आणि त्यानंतर आपण आपली अंतिम भूमिका ही आज रात्रभर विचारमंथन करून चर्चा करून उद्या सकाळी माध्यमांसमोर जाहीर करू असं सांगितलं आहे. आझाद मैदानावरील आंदोलक कर्मचाऱ्यांच्या गराड्यामध्ये जाऊन सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की त्या पत्रकार परिषदेला आम्ही होतो, सरकारनं मांडलेला प्रस्ताव आम्ही सविस्तरपणे ऐकून घेतला, आणि त्यानंतर आम्ही भूमिका घेतली की आझाद मैदानावर जाऊन कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करू आणि मग आम्ही आमची भूमिका जाहीर करू. त्यामुळे कोणत्याही कारणानं कामगारानं आपलं वेगळं मत मांडू नये. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण सगळे मिळून विचार करून घेऊ. आपला निर्णय झाल्यानंतर उद्या सकाळी माध्यमांशी बोललं जाईल असं खोत यांनी सांगितलं. एस टी कर्मचाऱ्यांच्या गेल्या 3 आठवड्यापासून सुरू असलेल्या संपानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली. मात्र राज्य सरकारनं ही वेतनवाढीची घोषणा करून आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. ही वेतनवाढ आम्हाला मिळणारच होती, कारण आमचा 2016 ते 2020 आणि 2020 ते 2024 हे दोन्ही करार प्रलंबित होते, त्यामुळे आम्हाला ही वेतनवाढ आपोआपच मिळणार होती. म्हणूनच आम्हाला हा निर्णय मान्य नाही आहे. आभाळ फाटलं आहे आणि तुम्ही ठिगळ लावायला निघालात असं कुठं असतं का? आमची विलिनीकरणाची प्रमुख मागणी आहे आणि सर्व कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवरच ठाम आहेत. आम्ही जिंकू किंवा मरू, पण आमचं प्रशासनासोबत युद्ध चालूच राहणार आहे असा इशारा आता एस टी कर्मचाऱ्यांनी दिला आहे, त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्ण आले घसरू लागल्यानं सर्व शाळा सुरू करण्याबाबत आता राज्यभरातून दबाव वाढू लागला आहे. ग्रामीण भागातील 5वी ते 12वी आणि शहरी भागातील 8वी ते 12वीचे वर्ग हे आधीच सुरू आहेत, आता पहिलीपासूनचे वर्गही सुरू करण्याची मागणी जोर धरते आहे. ग्रामीण भागामध्ये तर शिक्षक, शाळा चालक, पालक अशी सर्वच मंडळी यासाठी आग्रही आहेत. त्यानंतर आता राज्याच्या चाइल्ड टास्क फोर्सनंही 1 ते 4वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली. चाइल्ड टास्क फोर्सनं स्पष्टपणे सांगितलंय की 1 ते 4वीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयोगटामार्फत विषाणू पसरण्याची शक्यता आहे. मात्र 12 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. 1 ते 4वीचे सर्व वर्ग हे अटी शर्तींसह सुरू करण्याची परवानगी देण्याची सूचनासुद्धा चाइल्ड टास्क फोर्सनं दिलेली आहे. याबाबत विचार करत असून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय होईल असं सुद्धा राजेश टोपे यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात येतोय. भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनीही आता मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता आहे पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही अशी टीका यावेळी नितेश राणेंनी केली.